Light up your top, and you can dive right in. Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim? कसबापेठ विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने, खरं तर काल त्यांचा विजय झालेला आहे आणि काल विजय झाल्यानंतर आज सकाळपासूनच त्यांनी कसबापेठ विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या गाठीभेटी सुरू केलेल्या आहेत. सकाळपासून भाऊ नागरिकांना भेटतायत मतदारसंघातल्या, काय भावना आहेत नागरिकांच्या? आता माझे आहेत, आमचे काका आहेत जे रोज आम्हाला भेटतात. सर्वांना खूप आनंद झालाय. आज या ठिकाणी रोजच्या प्रमाणे सकाळी चालू केली. रोजचे आमचे सगळे मित्र, रोज भेटणारे नागरिक हे आता भेटतायत, अभिनंदन करतायत. नागरिकांच्या अपेक्षा आहेत, चांगलं काम केलं पाहिजे. त्या कामाचे ह्या जी जबाबदारी मला दिलेली आहे नागरिकांनी, त्या ह्याच मी अतिशय चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. दिवसाचं रात्र करून, फक्त निवडणुकीपुरतं नाही परंतु रुटीनमध्ये सुद्धा जास्तीत जास्त हा कसबा मतदारसंघ कसा विकसित होईल, सर्वसामान्यांना माझा आधार कसा वाटेल, प्रत्येकाच्या सुखदुःखाला मला कशा पद्धतीने त्यांना आधार देता येईल, ह्या दृष्टिकोनातनं मी नियोजन करत आहे. हा कसबा हा ऐतिहासिक कसबा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवून या ठिकाणावरून आपल्या स्वातंत्र्याची मूर्तमेढ त्यांनी लोवली होती. त्यांच्याच याच ठिकाणी बाजीराव पेशव्यांनी आटकेपार झेंडा नेला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुल्यांनी शिक्षणाची, स्त्री शिक्षणाची क्रांती ह्याच ठिकाणावरनं केली. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याचा संदेश ह्याच ठिकाणावरनं दिला. एवढी मोठी ऐतिहासिक परंपरा, सांस्कृतिक परंपरा, विद्येचं माहेरघर, संपूर्ण जगाला दिशा देणारं नेतृत्व या ठिकाणावरनं झालेलं आहे. हा कसबा हा विकसित करण्याकरता माझ्या डोक्यात काही मास्टर प्लॅन आहे. जगाची ओळख असणारा हा कसबा, या ठिकाणी संपूर्ण देशातून विदेशातून लोक येत असतात. सर्वात प्रथम कचरा मुक्त कसबा करणं ही माझी संकल्पना आहे. अतिशय सुंदर कसबा कसब्यासाठी तुम्ही म्हणताय मास्टर प्लॅन आहे, पण कसब्यातील प्रमुख काही प्रश्न आहेत, जुन्या वाड्यांचे प्रश्न असतील किंवा वाहतुकीचा प्रश्न असेल मोठ्या प्रमाणावर? तुम्ही जर मला बोलू दिलं तर मी सांगेल. कचरा मुक्त कसबा, एसआरए मुक्त कसबा, ट्रॅफिक मुक्त कसबा, जुन्या वाड्यांकरता विशेष योजना आणून जुने वाड्यांच्या प्रश्न पुनर्वसित झालेल्या कसबा, शनवाड्याच्या भोवतीलच्या 100 मीटरच्या परिसरातील जी बांधकाम आहेत त्यांचे निर्बंध उठणारा कसबा, अशा पद्धतीचं काम 5 वर्षात करायचं. दुसऱ्या दिवसापासून मी कामाला लागणार आहे. आत्ता प्लॅनिंग करणार आहे, त्याच्याकरता जे लागणारे आवश्यक असणारे पाठपुरावा सगळं करून आत्तापासूनच ते टप्प्याटप्प्याने ती सर्व कामं मार्गी लावणार. मुंबईला या म्हणून काही निरोप वगैरे आलाय का भाऊ तुम्हाला? अजून आलेलं नाही. काल तर माझा दिवसभर फोनच माझ्याजवळ नव्हता, कारण निकाल लागल्यापासून रात्री 2:30 वाजेपर्यंत सगळे कार्यकर्ते जल्लोष हे सगळं चालू होतं. 2:30 जाऊन झोपलो, 6:30 उठलो, आलोय. आता जेव्हा साधारण मीडियाच्या माध्यमातून कळतं की आज संध्याकाळी बोलवणार आहेत, ते काय फोन आला की आम्हाला लगेच आमची बॅग तयार बोलवतील तेव्हा आम्ही जाणार. चंद्रकांत पाटील म्हणालेत की हेमंतला मी शब्द दिला होता की मी तुला आमदार केल्याशिवाय मरणार नाही. आज आमचे नेते चंद्रकांत दादा असतील, देवेंद्र भाऊ फडणवीस असतील, बावनकुळे साहेब असतील, मुरली अण्णा मोहळ असतील, गडकरी साहेब असतील, या सगळ्या पक्ष नेतृत्वाने गेली 25-30 वर्ष यांच्याबरोबर मी काम करतोय. त्यांनी जो माझ्यातला कार्यकर्ता पण आहे, मी जे काय मला जबाबदारी देईल ते प्रामाणिकपणे मी पार पाडलो, त्यामुळे या सगळ्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि त्याच विश्वासाने मला पुन्हा त्यांनी संधी दिली होती. त्यांनी जे माझ्यावर प्रेम दाखवलेलं आहे त्या प्रेमाची उतराई मी करू शकत नाही, परंतु मी कायम त्यांच्या ऋणात राहणं मी पसंत करेन. भाऊ, खरं तर पोटनिवडणुकीत तुमचा पराभव झाला होता, परंतु आता ह्या निवडणुका झाल्या आणि यामध्ये कसब्यासह पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ झालाय. जी पोटनिवडणुकीत कसब्यात 2 पोटनिवडणूक झाली, एकदा बापटसाहेब 92 पराभूत झाले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवसापासून काम केलं होतं. त्यांचंच अनुकरण करत या कसब्यात मी सेवा, संघटन आणि संपर्क अशा त्रिसूत्रीनुसार काम केलं. जवळजवळ 50,000 नागरिकांपर्यंत पोहोचलो. जनतेचा आमच्या विश्वास होता, परंतु जी कामं मी ह्या 18 महिन्यात, आधी 25-30 वर्ष काम करत होतो, परंतु 18 महिन्यात ह्या कसब्याची परिस्थिती अशी होती की महानगरपालिकेत नगरसेवक नाही, तिथं प्रशासक होता,
निवडून दिलेला आमदार कुठल्या हवेत होता ते त्यालाच माहिती होतं, त्यामुळे सर्वसामान्यांचा आधार देणारा, त्यांची छोटी मोठी कामं करणारा लोकप्रतिनिधी नव्हता, तर आम्ही साही प्रभागात 6 संपर्क कार्यालय उघडली होती. सकाळी 7 वाजल्यापासून मी आणि माझ्याबरोबर 5-25 कार्यकर्ते आज जसं आम्ही इथं बसलेलो आहोत तसं रोज टेबल खुर्ची टाकून बसत होतो. त्या ठिकाणी रेकॉर्ड आहे, विश्वास बसणार नाही, 7,000 तक्रारी किरकोळ आम्ही तिथं सोडवल्या. संपूर्ण दिवसभरातले आमचे जे कार्यक्रम होते, पक्षाने दिलेले कामं होती, आम्ही राबवलेले आरोग्य शिबिर असतील, वेगवेगळ्या लाडकी बहीण योजना असेल, अशा माध्यमातून 50,000 नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचलो, त्यांच्या समस्या समजून घेतल्या, त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यामुळे जनतेचा जो विश्वास आमच्या होता तो अधिक दृढ झाला आणि जनतेचा आशीर्वाद मिळाल्यानंतर काय अशक्य नाही. आजपर्यंत कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये मला आज जी मिळालेली मतं आहे ती उच्चांकी मतं आहेत. आत्तापर्यंत 75,000 ही सगळ्यात जास्त मिळालेली मतं होती, काल मला 90,000 मतं मिळाली, याने आजपर्यंतातली सर्वात उच्चांकी विधानसभेतली मतं आहेत. एवढं भरभरून प्रेम जनतेने मला आशीर्वादांतनं मतदानातनं दिलं आहे, त्या जनतेची उतराई मी 5 वर्षात केल्याशिवाय राहणार नाही. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी माझा मास्टर प्लॅन आहे आणि माझं विकासाकडे लक्ष असणार आहे असं आमदार हेमंत रासने यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.